उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्यांना चौकात फाशी द्या अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण केलं. हत्या करण्यात आलेल्या उमेश कोल्हेंच्या कुटुंबात दहशतीचं वातावरण दूर व्हावं आणि उमेश कोल्हे यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलं. उमेश कोल्हे यांच्या घरासमोरच्या हनुमान मंदिरात हे हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. आपण या फास्ट ट्रॅकमध्ये आणून त्या लोकांना चौऱ्यावर आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढीसुद्धा मी प्रार्थना करेन. आणि अमित शाहजींना या देशाचे गृहमंत्रीला जरूर मी विनंती करीन की एक एक्झाम्पल आपण सेट केला पाहिजे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास.